नमस्कार शाळा राजकारणाची या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या राजकारणाच्या शाळेमध्ये आतापर्यंत अनेक धडे आपण गिरवले पण आता प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर या धड्यांचा कसा उपयोग होतो ते बघायला मिळणार आहे कारण विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात याच निवडणुकांमध्ये महिला मतदार आणि महिला नेत्या ह्या महत्वाच्या ठरणार आहेत आणि म्हणूनच आज आपल्या शाळेत येणार आहेत एक महिला नेत्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय पक्षात या महिला नेत्या महत्वाची कामगिरी बजावतात अर्थातच नेहमीप्रमाणे आपण ही शाळा भरवलेली आहे ती मुंबईतल्या सर एम विश्वेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या नामांकित संस्थेमध्ये या शैक्षणिक संस्थेनं गेल्याच वर्षी अमृत महोत्सव साजरा केला क्रिएटिंग मॅनेजर्स फॉर द न्यू मिलेनियम हे या संस्थेचं व्हिजन आहे आणि हेच व्हिजन डोळ्यासमोर ठेवून इथल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःला राष्ट्रहितासाठी वाहून घ्यावं ही संकल्पना इथल्या शिक्षणामागे आहे आज आपल्याकडे येणार आहेत एक अशा महिला नेत्या ज्यांच्याकडे राजकारणाचा कोणताही वारसा नसतानाही राजकारणात त्यांनी आपलं स्थान भक्कम केलं कोण आहेत या महिला नेत्या त्यांच्या आधी ओळख करून घेऊया राजकारण हे पांढरपेशा उच्च शिक्षित लोकांचं काम नाही हा समज खोटा ठरवत त्यांनी राजकारणावर आपला ठसा उमटवलाय परदेशातून एम करून भारतात यशस्वी उद्योग स्थापन केल्यानंतर कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या राजकारणात उतरल्या आणि अल्पावधीतच त्यांनी राजकारणाचे नियम आत्मसात केले केवळ दरबारी राजकारण न करता त्या खऱ्या अर्थानं लोकांमध्ये मिसळल्या आंदोलनांचं नेतृत्व केलं प्रसंगी अटक होण्याचीही वेळ आली रस्त्यावरील आंदोलनांपासून निवडणुकीच्या रणधुमाळीपर्यंत आपल्या शालीन राजकारणाची चुणूक ज्यांनी महाराष्ट्राला दाखवली त्या शालिनी ठाकरे आज राज्याच्या राजकारणात महिला नेत्या म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत तेव्हा स्वागत करूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डायनॅमिक महिला नेत्या शालिनीताई ठाकरे यांचं स्वागत आहे तुमचं आमच्या या शाळेमध्ये राजकारणाची शाळा आहे ही तुम्ही मनसेच्या महिला विभागाच्या नेत्या आहात त्यामुळे महिलांशी संवाद होणं हे तुमच्यासाठी नित्यच आहे पण आज विद्यार्थ्यांशी तुमचा संवाद होणार आहे विद्यार्थ्यांकडून प्रश्न येणार आहे त्या शाळेमध्ये तुम्ही आलेले आहात कसं वाटतंय खरंच आनंद होतो आहे तुमच्यासमोर आज मी बसले आहे कारण आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही हो। करतो आहोत पण ते कोणासाठी करतो आहे कशासाठी करतो आहे ह्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे आमचे विचार तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे आम्ही काय पावलं उचलतोय कशासाठी उचलतोय त्याचं मागे हेतू काय आहे ते, तु ते तुमच्यापर्यंत पोचणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी खरंच आनंद होतोय की आज मी इथे बसली आहे जे काय म्हणत आहे ते तुम्ही आज त्यांनी ठाकरे यांना विचारू शकता आपण सुरुवात तर करूया प्रश्नांना कोण प्रश्न आधी पहिला विचारणार आहे मॅडम पॉलिटिक्समध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं मी एक बिझनेस फॅमिलीमधनं आलेली आहे आणि राजकारणाचं तर विचार पण आलेलं नव्हतं म्हणजे कधी विचार केलेलाच नव्हतं की मी ह्या क्षेत्रामध्ये येणार मी एम बी ए केलं अमेरिकेतून कारण माझ्या वडिलांचं स्वतःचं बिझनेस होतं आणि मी मोठी मुलगी आहे त्यांची त्यामुळे तो वारसा पुढे घेऊन जायला पाहिजे त्यामुळे अतिशय चांगलं सगळं चाललेलं त्यानंतर जेव्हा आदरणीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांचे विचार एकदम वेगळे होते म्हणजे एकतर त्यांचे विचार वेगळे होते आणि जे महाराष्ट्र राज्याची कल्पना त्यांनी केली आणि जे आमच्यासमोर त्यांनी थे ठेवली ते जे मी पाहिलं त्यानंतर मला प्रेरणा मिळाली की मला पण ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे आणि त्यांना एक नॉर्मल ला राजकीय माणसं नको होती त्यांच्याबरोबर त्यांना फ्रेश टॅलेंट फ्रेश फेसेस फ्रेश विचार पाहिजे होते त्यांच्यासोबत त्यामुळे मला संधी मिळाली ह्या क्षेत्रामध्ये उडी माराय मारायची लगेच <laughs> आपण पुढचा प्रश्न घेऊया माझा हा प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला राजकीय बॅकग्राऊंड नसताना तुम्ही राजकारणात आलात आणि इथे स्थिरावलात हे तुमच्यासाठी डिफिकल्ट नव्हतं का मला असं वाटतं की आपण समजा ठरवलं आपल्याला काय करायचंय तर ते डिफिकल्ट असो की इझी असो मग त्याचं काय आ... तुम्ही तसं काय विचार करत नाही पण समजा मला काय करायचं आहे त्याच्यासाठी बॅकग्राऊंडची आवश्यकता आहे का म्हणजे डॉक्टरच्या मुलांनी डॉक्टरच असायला पाहिजे आणि तोच चांगला डॉक्टर असू शकतो असं कोणी सांगितलेलं आहे मला आज बरं वाटतंय की माझा राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे आणि मी तसं विचार करत नाही एक वेगळ्या दृष्टीने मी ह्या क्षेत्रामध्ये आलेली आहे प्रश्न घेऊया नमस्कार मॅडम माझा प्रश्न असा आहे तुम्हाला राजकारणात ठाकरे नावाचा काही फायदा झाला का मला अभिमान आहे की मी ठाकरे आहे मला अभिमान आहे की मी ठाकरे कुटुंबाची सून आहे आणि त्या नावाला जे आदर मिळाला पाहिजे होते ते मला तसं दिलं त्यांनी तो रिस्पेक्ट मला मिळालं आणि त्यासाठी खरंच मी आभारी आहे माझ्या कुटुंबाची आणि लोकांची हे मॅनेजमेंट जे तुम्ही शिकलात त्याचा तुम्हाला राजकारणात फायदा झाला का किंवा तुमचं मॅनेजमेंट किंवा तुमच्या एमबीएचा पक्षाला कसा फायदा एक तुम्हाला सांगते की एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे त्याचं नेहमी फायदाच होतो कुठल्याही प्रकारचं शिक्षण असो आज समजा माझ्याकडे कुठलंही विषय आलं त्याच्या संदर्भात कसं विचार करावं प्रत्येक विषय एक प्रोजेक्ट म्हणून मी बघते त्याचं तोटा काय त्याचा फायदा काय आणि त्याचा पक्षाला फायदा काय लोकांपर्यंत एक मध्य मार्ग कस काढायचं हे सगळं विचार करण्याची क्षमता मला माझ्या शिक्षणाने <laughs> <laughs> दिली पण जे काही काही विद्यार्थी विद्यार्थी आहेत आहेत कदाचित आता एमबीए करतील पूर्ण आणि राजकारणात उतरतील प्रेरणा जरी तुम्ही दिली आज तरी खूप महत्वाची आहे या विद्यार्थ्यांसाठी कोण आता पुढचा प्रश्न विचारणार आहे नमस्कार मॅम ठाकरे कारणात आपण पहिल्याच निवडणूक लढवणारा आहेत तर तुमचा अनुभव कसा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये फिरताना एक बाजूला मोठे मोठे टावर्स हाय फाय सोसायटी पट्टा आणि दुसऱ्या बाजूला स्लम एक बाजूला चोवीस तास पाणी मिळतंय दुसऱ्या बाजूला एक तास सुद्धा मिळत नाही आणि तिकडची लोकं कशी पाणी पित होती ते टाईल्स असतात खाली आणि टाईल्सच्या खाली पाणी वाहतो आणि ते पाणी पीत होती तुम्हाला खरं सांगू असं नाही आहे की पाहिलं नव्हतं पण ह्या क्षेत्रामध्ये आल्यापासून असं वाटलं की इतक्या वर्षा नंतर स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्यानंतर आज साठ वर्षानंतर सुद्धा आपल्याला आपल्या मूलभूत गरजा मिळत नाही आपल्याला पाणी मिळत नाही मग इतके वर्ष बाकी पक्षांनी काय केलंय तिकडनं ऍक्च्युली त्या लोकसभेच्या अनुभवमधनं माझा खरं राजकीय प्रवास सुरू झाला आणि मला खरी जबाबदारी वाटली त्याची जाणीव झाली आणि समजा तुमचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर तो माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अनुभव होता मॅडम आपल्या शाळेमध्ये मधली सुट्टी असते आपण एक मधली सुट्टी घेऊया का शाळा राजकारणाची या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या या शाळेमध्ये आज शिक्षिका म्हणून आलेल्या आहेत मनसेच्या महिला नेत्या शालिनीताई ने था ठाकरे शालिनीताई आपण बघूया विद्यार्थी आता काय प्रश्न विचारत आहेत ते आतापर्यंत हळूहळू विद्यार्थी सुद्धा आता सरावलेत आता वातावरण सुद्धा हलकं झालंय बघूया आपण पुढचा प्रश्न कुणाचा येते नमस्कार मॅम मेरा प्रश्न आपसे ये है की महाराष्ट्र नवनिर्माण सेना इसने हमेशा ही उत्तर भारतीय के विरोध की राजनीती की है लेकिन आप स्वयं एक उत्तर भारतीय हैं इस पर आपकी काय प्रतिक्रिया सर्वप्रथम एक सांगते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर भारतीयांच्या विरोधात आहे हे चुकीचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी जे आंदोलन केलं होतं ते जे अन अधिकृत मार्गाने आपल्या राज्यात येतात ते कशासाठी येतात तर हे जे एस आर एचे इतके मोठे मोठे घोटाळे आहेत आपली जी मतदार यादी अशी नावं नोंदवली जातात हे सगळे जे अनधिकृत कामासाठी वेगळ्या मार्गाने इथे येतात आणले जातात त्या लोंढ्याच्या जा विरोधात आंदोलन होतं आज तुम्ही बोलात मी उत्तर भारतीय मी पंजाबी आहे किती वर्षापासून इथे आहे माझे वडील इथेच स्थायिक झाले कोणाला कधीच काय प्रॉब्लेम झाला नाही इथे विषय वेगळा आहे ते समजून घ्यायची गरज आहे आणि या विषयावरती वेळोवेळी खूप वेळ स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी मीडियानी जे हे विषय धरून ठेवलेले आहेत विशेषतः हिंदी मीडियानी हे विषय जे धरून ठेवलं त्याचं एक मिसएंटप्रेटेशन केलं त्यासाठी आदरणीय राजसाहेबांनी मी मीडिया हिंदी मीडियावरती बंदी पण घातली होती कारण त्यांना हे मान्य नव्हतं की मी बोलतो काय आणि त्याचं अर्थ वेगळं लावलेलं ला जातं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण झालेली आहे क्राईम वाढलं आहे हे कशासाठी वाढलं आहे कारण आज इतक्या लोकांसाठी आपल्यास आपल्याकडे व्यवस्थाच नाही आहे हे सगळे मोठे विषय आहेत जे आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे हे आंदोलन त्यासाठी होतं कोणाच्या विरोधात कुठल्याही कम्युनिटीच्या विरोधात हा आंदोलन नव्हतं आणि आज मला अभिमान आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहे आज एक स्वतःला मी एक महाराष्ट्रीयन मानते कारण माझे विचार मराठी झालेले आहेत कारण जे काय मी आहे आज या आहे राज्या या राज्याने मला दिलेले आहे नमस्कार मॅम माझा प्रश्न असा होता की तुमचा पक्ष मराठी माणसांचा आहे मारडी माणसांनी लढतो पण तो मरडी भाषेटी काय काम का नाही करत आम्ही तुम्हाला मत का द्यायचं जिथे जिथे सरकार ह्या विषयवरती कमी पड पडली आहे सरकारला जाणीव करून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि तसे कायद्यांची अंमलबजावणी करून घेतली आहे म्हणजे हे मराठी लोकांचेच विषय आम्ही हाताळले आहे मराठी सिनेमाला स्क्रीन्स मिळत नव्हते प्राईम टाईम शोज तर सोडूनच द्या शोज मिळत नव्हते तेव्हा आमच्या भाषेमध्ये आम्ही तो आंदोलन घेतलेलं कारण जे हे मल्टिप्लेक्सेस आहेत त्यांना परवानग्या जे मिळालेले आहेत ते कुठल्या पेसेसवरती मिळालेले आहेत की तुम्हाला एक स्क्रीन मराठी सिनेमाला द्यायला पाहिजे जे, जे कोणीही करत नाही परत आंदोलन केलं ते करून घेतलं मराठी भाषा असो मराठी संस्कृती असो हो कुठेतरी आपण नम पडलो होतो आपण विसरलो होतो की आपलं हे राज्य आहे आम्ही इकडचे भूमिपुत्र आहोत आमचे कुठेतरी हक्क आहेत जे दुसरे घेऊन जात आहेत ती जाणीव आज मला मराठी लोकांमध्ये दिसते मराठी महाराष्ट्रीयन इकडचे भूमिपुत्र त्याच्यामध्ये तो अभिमान आणि गर्व आज मला दिसतो पण लगेच पुढचा प्रश्न घेऊया नमस्कार मॅडम माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमचा पक्ष फक्त निवडणुकीच्या वेळेस सक्रिय होतो असा तुमच्यावर आरोप आहे हे किती खरे आहे सर्वात जास्त सक्रिय कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहेत असं माझं आहे जे उत्साह असतो ते कोणाकडे मी पाहिलं नाही कुठल्याही पक्षामध्ये मी पाहिलेलं नाही आणि ते जे काम करतात त्यांना निवडणुकी संबंधित काम करण्याचा विषयच येत नाही त्यांचं कारण ते फक्त राजसाहेबांसाठी आलेले आहेत आणि आंदोलन म्हणा Uh, कुठल्याही कार्यक्रम जे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम तरुण मुलांचं विद्यार्थी सेना आमची किती कार्यरत आहेत वेळोवेळी विषय घेत राहतात मला असं वाटतं की असे सक्रिय कार्यकर्ते कुठेच नाही आणि सक्रिय कार्यकर्ता नि, फक्त निवडणुकीसाठी नाही असतात आंदोलनाचं राजकारण हे आपल्याला करावं लागेल राजकारणात आल्यानंतर याची तयारी तुमच्या मनात होती का आणि जो प्रत्यक्ष आंदोलन करायला लागलं तो अनुभव कसा होता आमची भूमिका विरोधी पक्षाची भूमिका आहे आज सरकार समजा कुठे का काय करत नस न, नसेल तर त्यांना ती जाणीव करून देणं आमचा भाग आहे पडतो फक्त कसं करायचं निवेदन देऊन बघितलं चर्चेसाठी बसलो त्याचं काहीही पुढे झालेलं नाही काही उत्तर पण सुद्धा आलेले नाही निवेदनाचे शेवटी आपल्या हातामध्ये एकच पर्याय येतो तो, तो म्हणजे आंदोलन आणि मग समजा आंदोलन करून आपल्याला रिझल्ट मिळत असेल तर त्याची ही तयारी दाखवली क्षेत्र असं आहे की तिथे आंदोलन निवेदन चर्चा जे काय मार्ग उपलब्ध आहेत ते सगळे वापरायचे पण रिझल्ट मिळवून द्यायचं हेच आमचं उद्देश आणि ह्या तुमच्या पिढीला तेच, तेच अपेक्षित आहे मी <laughs> महिला सेनाच्या माध्यमातून खूप महिलांचे विषय घेतले आहेत महिला सं संरक्षणाचा विषय घेतलेला आहे गॅसचं आंदोलन घेतलं जो सर्वात मोठा मोर्चा निघाला होता आझाद मैदा मैदानाचा विषयवरती तिथे जे महिला पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्यावरती जे अन्याय झालेलं आणि तेव्हा आम्ही मागणी केली होती कमिशनरच्या राजीनामाची तो विषय महिलांसाठी होता म्हणजे पक्षासाठी महिला हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी आम्हाला तशी स्वातंत्र्यता आणि अधिकार मिळाला मधली सुट्टी आपण घेऊया आमच्याकडे पाण्याचा फार प्रॉब्लेम होतं पण टाईम मुळे सॉल्व्ह झाले मुलांसाठी पुस्तकालय चालू केले तलाव पार्क वगैरे बनवले एका फोनवरती वरती त्यांनी बीएमसी च्या अधिकाऱ्यांना फोन करून लगेच कारवाया करायला ला। लावल्या आणि सगळं साफसफाई करून घ्यायला लावली फिरते भाजी विक्रेता केंद्र त्यांनी काही ठिकाणी चालू केलेले आहेत बरेचशा ठिकाणी सगळीकडे रक्तदान शिबिर वगैरे असो हे सर्व काम आम्हाला त्यांनी एक सामाजिक माध्यमातून करून दिलेली आहे सावित्रीबाई फुले संस्था त्यांनी महिलांसाठी म्हणजे ओपन करून कचऱ्याची एवढी व्यवस्थित सोय आहे एवढी आमची अपेक्षा आहे रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे स्पोर्ट्स क्लब असा एक झाला पाहिजे चांगल्या अद्यावत असं हॉस्पिटल असायला हवं चांगले शैक्षणिक कॉलेजेस उपलब्ध व्हावेत सुरक्षा व्हावी मुलींसाठी बायकांसाठी पाहिलं की कार्यकर्ते असतील किंवा जनता असतील त्यांच्या काही तुमच्याकडनं अपेक्षा आहेत प्रत्येक नेत्याकडनं अशा अपेक्षा ठेवणारी जनता असते कार्यकर्ते असतात पण असं दडपण या नेत्याच्या मनात मनात असतं का तुमच्या ते दडपण आहे का की आपण ह्या अपेक्षा पूर्ण करू शकू का दडपण असायलाच पाहिजे <laughs> मग जबाबदारीची जाणीव येते मी लोकसभा लढली मला एक लाख पंचवीस हजार मत भेटली तीन वर्षच झाले होते पक्षाला मी नवीन चेहरा होती मी विचार केला नव्हतं की मी निवडणुका लढणार तेवढ्या इतक्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलं माझ्यावरती माझ्या आदरणीय राजसाहेबांवरती माझ्या पक्षावरती विश्वास ठेवलं ती जबाबदारी मोठी जबाबदारी आहे हो मग नंतर विधानसभेमध्ये परत असं झालं तेवढ्या लोकांनी जेव्हा तुमच्यावरती तसं विश्वास ते थे ठेवतात मग त्यांची अपेक्षा असतात तुमच्याकडनं ते मी पूर्ण नाही करू शकली तर मग मी कशासाठी आलेली आहे इथे एक अकाउंटेबिलिटी असायलाच पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये नाहीतर आज जे काय चाललं आहे चारी चारी तेन, ते तसंच चालत राहणार जिथपर्यंत अकाउंटेबिलिटी येत नाही की आज समजा मी तिकडची आमदार नाहीये पण आहेत ना अशी चाळीस चाळीस हजार मतदार ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखल मी त्यांना काय न्याय मिळवून दिलं त्यांच्या काय समस्या जाणून घेतले का ह्या क्षेत्रामध्ये मला मी बाय चॉईस आलेली आहे मला कोणी इथे फोर्स नाही केलंय प्रेशर नाही टाकलंय त्यामुळे ही जाणीव मला आहे चांगलीच जाणीव आहे आणि तो दर्पण मला असं वाटतंय की एक पॉझिटिव्हली घेणं घ्यायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे तुमच्यापासून थोडी ऊर्जा या तरुणाईला मिळते वेळ आपल्याकडे संपत आलेला आहे पण एक प्रश्न आपण घेऊया शेवटचा नमस्कार मॅडम मॅडम मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की येत्या पाच वर्षात तुमच्या डोक्यात विकासाबद्दल काय योजना आहेत योजना भरपूर आहेत पण योजना तर आपण इतके वर्षापासून ऐकतो आहेत ना इतर पक्षांनी आपल्या समोर कमी योजना ठेवल्या आहेत का पण काय मिळालेलं आपलं मिळालं आहे आपल्याला आपण आजही फक्त त्याच त्याच मुद्द्यावरती निवडणूक लढतो पाणी नाही रस्ते नाही मुंबईला वीज आहे इतर ठिकाणी वीज पण मिळत नाही म्हणजे मुद्दे बदलातच नाही हो कारण योजना फक्त आपल्यासमोर येतात पण त्याचं पुढे काहीही अंमलबजावणी होत नाही इम्प्लिमेंटेशन होत नाही त्यामुळे मी काही योजना तुमच्यासमोर ठेवणार नाही माझ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे आम्ही महाराष्ट्र राज्यासाठी इथे या क्षेत्रामध्ये आलो आहोत कारण कुठेतरी आपलं राज्य आज मागे पडलं आहे खूप मागे पडलं आहे आणि फक्त एवढं सांगेन थोड़, की आता थोड थोड्या दिवसात राजसाहेबांची ब्लू प्रिंट येते आहे खूप थट्टा झाली खूप मस्करी झाली की ब्लू प्रिंट कधी येणार आता येते आहे तेवढं वेळ गेलं त्याच्यामध्ये कारण त्यांचे जे विचार त्यांनी पहिला दिवस नऊ मार्चला जे विचार त्यांनी तुम सगळ्यांसमोर ठेवले होते त्यांना ते ब्लू दाखवायचे होते आणि तसं काम त्यांनी त्याच्यावरती केलंय पक्षांनी त्याच्यावरती केलंय एकदा प्रिंट समोर आली की आम्हाला कुठली योजना तुम्हाला सांगायची गरज वाटणार नाही एवढं फक्त सांगते की पुढे कुठल्याही मूलभूत गरजांवरती पाण्यावरती विजेवरती रस्त्यावरती निवडणूक आम्ही तरी लढणार नाही हे आश्वासन नक्की मी देऊ शकते एकीकडे तुमचा शांतपणा पण ठामपणा पन प्रसंगी आक्रमकपणा ही वृत्तीसुद्धा बघायला मिळाली आणि तुमचे जे विचार आहेत ते ऐकायला मिळाले जसं आपण पाहिलं की राजकीय पार्श्वभूमी नसतानासुद्धा त्यांनी राजकारणाचं क्षेत्र कसं आपलंसं केलं त्यांचा प्रवास कसा झाला हे सुद्धा बघायला मिळालं आणि माझी खात्री आहे की जे तरुण असतील किंवा कुणी असतील जे राजकारणाकडे नकारात्मक दृष्टीने आहेत त्यांची दृष्टीसुद्धा बदलण्यात आज हात ही तुमची मुलाखत किंवा हा संवाद जो आहे तो नक्कीच उपयोगी पडेल पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद मानतो तुमचे आणि तुम्ही इथे आलात आणि एवढे विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद